मित्रांनो नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे ग्रेप्स फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण मिलीबग संदर्भात सविस्तर चर्चा करणार आहोत, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत की ऑक्टोबर छाटणी घेण्यापूर्वी आपण मिलीबगच्या नियंत्रणासाठी काय काय उपाययोजना करू शकतो आणि ह्या उपाययोजना खास करून कोणत्या शेतकऱ्यांनी कराव्यात। त्याचप्रमाणे मिलीबगसाठी आपण जी काही ड्रिलचिंग करणार आहोत तर ती ड्रिलचिंग कोणत्या शेतकऱ्यांनी करावी, ती कशी करावी, कधी करावी आणि त्यापासून आपल्याला किती फायदा होऊ शकतो या संदर्भात आज आपण बघणार आहोत। त्याचबरोबर मिलीबगचा जो काही जीवनक्रम आहे त्या संदर्भातही थोडंसं चर्चा करणार आहोत। त्याचबरोबर मिलीबग आणि मुंग्यांमध्ये जे काही रिलेशन आहेत त्या संदर्भातही आपण थोडंसं डिस्कशन करणार आहोत। जे शेतकरी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये छाटणी घेतात तर त्यांना मिलीबगचा त्रास जो होतो तो जास्त प्रमाणात होत नाही, खूपच क्वचित प्रमाणात होतो किंवा होतही नाही। परंतु जे शेतकरी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये छाटणी घेतात तर त्यांना मिलीबगचा भयंकर त्रास होतो। तर जे शेतकरी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये छाटणी घेणार आहेत तर अशा शेतकऱ्यांनी ही ड्रिलचिंग करायची आहेत। तर ड्रिलचिंग संदर्भात माहिती देण्यापूर्वी तुम्हाला थोडंसं मिलीबग संदर्भात माहिती देतो। तर मिलीबगची जी काही मादा आहे ती साधारण, जसं तुम्ही फोटोमध्ये बघू शकतात की ही जी काही मादा आहेत ही साधारण एका पुंजक्यामध्ये, ही सफेद सफेद जी काही दिसते तुम्हाला या बास्केटमध्ये, साधारण 100 पासून ते 500 ते 600 अंडे घालते। तर आणि ही 500-600 अंडी घातल्यानंतर 100-150-200 पासून 500 ते 600 ॲव्हरेज आहे ते, तर ही अंडी घातल्यानंतर ती मृत पावते, त्यानंतर तिचा जीवनक्रम समाप्त होतो। आणि ही अंडी घातलेली जी काय अंडी आहेत साधारण ती 4 ते 5 दिवसानंतर त्यामधून पुन्हा मिलीबगचे जीव बाहेर पडतात आणि त्यामध्ये काही नर असतात आणि काही मादा असतात। तर यामध्ये जी काही मादा मिलीबग असते तिच्यावर तुम्ही फोटोमध्ये बघू शकता की मादा मिलीबगवरती सफेद सफेद आवरण असतं आणि यामध्ये जे काही नर असतात त्यांना हे आवरण नसतं, त्यांना पंख असतात। तर नर मिलीबग हा हवेमध्ये उडू शकतो परंतु मादा मिलीबग ही हवेमध्ये उडू शकत नाहीत। तर जी काही मिलीबग आहेत तर झाडामधील जे काही रस शोषण्याचं काम करत असते आणि त्याचबरोबर ह्या रसामधून त्यांना प्रोटीन आणि शुगर मिळत असतात। तर मिलीबगला जास्त करून प्रोटीन हवे असते परंतु झाडामधून जेव्हा ती रस शोषत असते तर प्रोटीनपेक्षा जास्त प्रमाणात शुगरच खेचले जाते, कारण झाडामध्ये शुगरचं प्रमाण जास्त असतं। तर अशा वेळेस जे काही एक्स्ट्रा शुगर झालेले असते तर ती एक्स्ट्रा शुगर मधासारखा असा चिकट पदार्थाच्या स्वरूपात मिलीबग मागे टाकत चालतो आणि हा जो काही मधासारखा जो चिकट पदार्थ आहे तो मुंग्यांना खाण्यासाठी खूप आवडतो, त्यामुळे मिलीबगच्या भोवती तुम्हाला कायम मुंग्यांचा घोळका दिसून येईल। त्याच बदल्यात मुंग्या ज्या आहेत त्या मिलीबगच्या प्रसारासाठी खूप जास्त प्रमाणात कारणीभूत ठरतात। ज्याप्रमाणे मिलीबगने जी काही अंडी दिलेली असतात तर ही अंडी एका झाडावरून दुसऱ्या झाडावर नेण्याचं काम मुंग्यांच्या मार्फत होत असते। तुम्ही बघू शकतात की मिलीबगचा जो काही प्रसार आहे तो आसपासच्या झाडावर जास्त दिसून येतो, जर एखाद्या स्पेसिफिक झाडावर जर असेल तर तिथून आसपासच्या झाडावर तो हळूहळू पसरताना दिसून येतो। त्यामुळे मिलीबग जर आपल्याला कंट्रोल करायचा असेल तर फक्त मिलीबगचाच विचार न करता आपल्याला मुंग्यांना देखील कंट्रोल करणं गरजेचं आहे, ज्यामुळे पुढे जाऊन आपल्याला मिलीबगचा जो काही होणारा प्रसार आहे तो थांबवता येईल आणि मिलीबग हा कंट्रोलमध्ये येईल। त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात घ्यावी की मिलीबग, मुंग्या ह्या ज्या आहेत ह्या कीड आहेत, ह्या कीड आपण पूर्णपणे नाहीसा नाही करू शकत, म्हणजे त्यांचा सर्वनाश नाही करू शकत, आपण त्या फक्त कंट्रोल करू शकतो। कोणती कीड ही कधीच मुळासकट आपण नाहीसी नाही करू शकत। प्राणी आपण एक वेळेस नाहीसे करू शकतो परंतु कीट ही कधीही नाहीसी होत नाहीत, ही शेवटपर्यंत राहणारी गोष्ट आहेत। जसं मिलीबग, मुंगी, परत थ्रिप्स, उडदे या प्रकारचे जे काही कीडमध्ये जे काही मोडतात ते पूर्णपणे नाहीसे नाही होत, ते फक्त आपण कंट्रोल करू शकतो। तर तसंच मिलीबग सुद्धा आपण फक्त कंट्रोल करू शकतो, तो पूर्णपणे मुळासकट आपण नाहीसा नाही करू शकत। तर मिलीबग कंट्रोल करण्यासाठी आपण जी का ऑक्टोबर छाटणी घेणार आहोत त्यापूर्वीच आपल्याला ड्रिलचिंग करायची आहेत।
तर ह्या ड्रिलचिंग करण्याची जी काही पहिली कंडिशन आहे ती म्हणजे जून जुलैमध्ये जे काही मोठे पाऊस पडतात, मोठे पाऊस म्हणजे असे पाऊस की ज्या वेळेस आपल्या बागेतून पाणी बाहेर वाहते, पूर्ण भोतातून पाणी बाहेर निघते, अशा वेळेस ज्या वेळेस जमीन हळूहळू वापसावं येऊ लागते त्यावेळेस बागेमध्ये आपल्याला व्हाईट रूट ही ॲक्टिव्ह होताना दिसते. जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की जर तुम्ही भूत चांगल्या पद्धतीनं थोडंसं उकरला तर तुम्हाला व्हाईट रूट दिसून येईल. ह्या ज्या वेळेस व्हाईट रूट तुम्हाला दिसून येतील त्यावेळेसच आपण ड्रिलचिंगचा निर्णय घ्यायचा आहे. त्याचबरोबर दुसरी कंडिशन म्हणजे आपल्या बागेमध्ये तण नसावेत, त्यामुळे ड्रिलचिंग करण्यापूर्वीच आपण 8-10 दिवस आधी जर तणनाशकाचा वापर करून जर तणमुक्त बाग जर केली तर आपल्याला त्या ड्रिलचिंगचे चांगले परिणाम मिळतात. तसेच तिसरी कंडिशन अशी आहे की आपण जे काही कीटकनाशक देणार आहोत ते आपण ड्रीपद्वारे देऊ नयेत, आपण ते प्रत्येक झाडाला हाताने टाकणार आहोत. ड्रीपद्वारे देताना जे काही समरूप पडायला पाहिजे प्रत्येक झाडाला औषध, ते समरूप पडत नाही. एखाद्या झाडाला जास्त पडतं तर एखाद्या झाडाला कमी पडण्याचे चान्सेस हे जास्त असतात, त्यामुळे आपण ते ड्रीपद्वारे त्याचा वापर न करता आपण हाताने त्याची आळवणी करणार आहोत. तर आळवणीसाठी बरेचसे शेतकरी वेगवेगळ्या कीटकनाशकाचा वापर करतात, परंतु मी पर्सनली इमिडाक्लोरोफिड जे काही 17.8% येतं त्याचाच वापर मी आळवणीसाठी करतो. आणि मागील 6 वर्षापासून मी याचा वापर जसा करत आलेलो आहे तसा मला मिलीबगचा त्रास हा जवळजवळ 95% मला हा त्रास कमी झालेला आहे. म्हणजे 6 वर्षापूर्वी ज्या वेळेस द्राक्ष बाग हार्वेस्टिंगला येत असेल मार्च एप्रिलमध्ये त्यावेळेस नक्कीच मिलीबगचा प्रादुर्भाव दिसून येत होता आणि हार्वेस्टिंगला प्रॉब्लेम येत होता, परंतु मागील 6 वर्षापासून ज्या पद्धतीनं मी ही ड्रिलचिंग न चुकता करत गेलो तसपासून मला हार्वेस्टिंगच्या वेळेस मिलीबगचा जो काही प्रॉब्लेम आहे आणि जे काही नियंत्रण मिळाले ते मला जवळ 95% ते 99% पर्यंत मिळाले. 100% मी बोलू शकत नाही, त्यामुळे ही आळवणी करणं खूप गरजेचं आहे. तर आळवणीसाठी जे काही आपण औषध बनवणार आहेत तर त्यासाठी जे काही प्रमाण आहेत, तर 1 लिटर पाण्यासाठी इमिडाक्लोरोफिड जे काही आहेत ते 1.5 ml प्रति 1 लिटर पाण्यासाठी घेत असतो, आणि त्याचबरोबर आपण फुलविक ॲसिड 0.5 ते 1 ग्रॅम याप्रमाणे त्यामध्ये घेऊ शकतो. त्याचबरोबर तुम्ही 13045 जर तुमची काडी पक्वता जर कमी वाटत असेल तर 13045 प्रति लिटर पाण्यात 5 ते 10 ग्रॅम याप्रमाणे घेऊ शकतात. आणि जर काडी पक्वता जर तुमची चांगली झालेली असेल तर तुम्ही यामध्ये 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे युरियाचा वापर करू शकतात, ज्यामुळे अपटेकिंग आणि रिझल्टला खूपच चांगला मला परिणाम दिसून आलेला आहे. त्यानंतर हे 1 लिटर तयार केलेलं द्रावण आपल्याला एका झाडासाठी वापरायचं आहे, म्हणजेच झाडाच्या एका बाजूला 0.5 लिटर आणि दुसऱ्या बाजूला 0.5 लिटर याप्रमाणे एका झाडाला आपलं 1.5 ml इमिडाक्लोरोफिडची ड्रिलचिंग होईल. ड्रिलचिंग करण्यापूर्वी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला द्राक्ष बागेला थोडंसं ड्रीप द्यायचं आहे, जेणेकरून साधारण 5 ते 7 मिनटं यापेक्षा जास्त नाही 5 ते 7 मिनटं तुम्हाला ड्रीप द्यायचं आहेत, जेणेकरून तुम्ही जेव्हा वरून औषध टाकशाल त्यावेळेस ते औषध थोडंसं आजूबाजूला पसरेल, मातीच्या फक्त वरच्या थरामध्ये न राहता थोडंसं खाली आणि बाजूला पसरेल, यासाठी तुम्हाला 5 ते 7 मिनटं आधी ड्रीप देणं गरजेचं आहे. परंतु काही लोकांनी जर पाचट चिपाट असली कशाची जर मल्चिंग जर केलेली असेल अशा वेळेस तुम्ही जर ड्रिलचिंग जर करायला गेले औषध ओतलं तर हे औषध वरची वर पाचटामध्येच राहील, ते प्रॉपर मुळाजवळ जाणार नाही. तर ज्यांनी मल्चिंग केलेले आहेत अशा शेतकऱ्यांनी साधारण 10 ते 15 मिनटं आधी ड्रीप देऊन घ्यायचं आहेत, ज्यामुळे आपण जेव्हा नंतर औषध ओतू तर ते पूर्णपणे प्रॉपर त्या मुळाच्या कक्षेमध्ये गेलं पाहिजे, तरच आपल्याला चांगले रिझल्ट येणार आहेत. आणि ही ड्रिलचिंग केल्यानंतर तुम्हाला साधारण 2 दिवस अजिबात पाणी द्यायचं नाहीत, आणि याची पण काळजी घ्यावी की 2 दिवस आपल्याला वातावरण उघडं मिळेल म्हणजेच मोठा पाऊस येणार नाही असं वातावरण असेल, ही कंडिशन बघूनच तुम्हाला आज ड्रिलचिंग करायचे आहेत, आणि पाणी हे 2 दिवस आपल्याला अजिबात द्यायचं नाही. त्यानंतर 2-3 दिवसांनी तुम्ही वातावरण बघून द्राक्ष बागेला पाणी देऊ शकतात.
तर अशा पद्धतीनं आपण मिलीबगच्या नियंत्रणासाठी योजना करणार आहोत. परंतु बरेचसे शेतकरी यामध्ये थोडीशी हुशारकी करतात आणि तिथे त्यांना जे काही रिझल्ट यायला पाहिजे ते येत नाहीत. तर त्याबद्दल थोडं सांगतो. ज्या पद्धतीने मी तुम्हाला 1 लिटर पाण्याचं जे काही प्रमाण दिलेले आहेत, तर हे एवढं पाणी वाहन भरपूर शेतकऱ्यांना जीवावर येतं किंवा त्यामध्ये ते थोडंसं शॉर्टकट बघत जातात. जसं की मी 1 लिटर पाण्याला जे काही प्रमाण दिलेले आहेत, तर काही लोक 1 लिटर पाण्याला मी जे काही प्रमाण दिलं आहे ते 4 पट औषध 1 लिटर पाण्यामध्येच वापरतात. आणि ज्या 1 लिटरमध्ये 1 झाड व्हायला पाहिजे तिथे ते 4 झाडांना 150-150 मिली औषध टाकतात. म्हणजे थोडंसं शहाणपण करतात आणि त्यामुळे तिथे प्रॉपर रिझल्ट येत नाहीत असं माझं निदर्शनास पण आलेलं आहे. तर हे ज्या काही चुका आहेत ह्या चुका करू नका. जे 1 लिटर पाण्याला मी काय प्रमाण दिलेलं आहे त्या पद्धतीनंच प्रमाण घ्या आणि एका झाडाला 1 लिटर पाणी द्या, जेणेकरून पाणी जास्त गेल्यामुळे ते मुळीच्या कक्षामध्ये चांगलं फिरल्या जातं आणि आपल्याला रिझल्टला नक्कीच फायदा होतो. तर इमिडाऐवजी बरेचसे शेतकरी ॲक्ट्राचा वापर करतात, तसंच स्लेअर प्रोचा वापर करतात आणि काही शेतकऱ्यांना रिझल्ट येतात, काहींना येत नाहीत. परंतु मला इमिडाचे खूप छान रिझल्ट येतात, त्यामुळे मी ॲक्ट्रा आणि स्लेप्रोचा अजून वापर केलेला नाही. तर ज्यांना वापर करायचा असेल ते करू शकतात. तर अशा कंडिशन्स आणि नियम अटी बघूनच तुम्ही वातावरण बघून जर ट्रीचिंग जर केली तर नक्कीच तुम्हाला ऑक्टोबर छाटणीनंतर जो काही मार्च एप्रिलचा जो काही तुमचा हार्वेस्टिंगचा कालावधी असतो त्यावेळेस तुम्हाला नियंत्रणामध्ये नक्कीच फायदा आणि फरक दिसून येऊ शकतो. तसेच आपली द्राक्ष बाग जर लोकल मंडीसाठी जर असेल तर तुम्ही सेम ह्याच पद्धतीची ड्रिलचिंग द्राक्ष बाग ऑक्टोबर छाटणीनंतर जेव्हा फ्लावरिंग येते त्या फ्लावरिंगच्या परिस्थितीमध्ये सेम ह्याच पद्धतीने जर ड्रिलचिंग जर केली तर तुम्हाला मिलीबगसाठी खूप चांगले नियंत्रण मिळते. तुम्ही जर नीट ऑब्झर्वेशन जर केलं तर हे काही जून जुलै पाऊस पडतात त्यानंतर तुम्हाला व्हाईट रूट ऍक्टिव्ह दिसते. अशाच पद्धतीची व्हाईट रूट तुम्हाला पुन्हा फ्लावरिंग स्टेजेसमध्ये ऍक्टिव्ह दिसते आणि ह्या ज्या 2 स्टेज आहेत या 2 स्टेजमध्ये तुम्ही दिलेले खते म्हणा किंवा औषधे म्हणा हे नक्कीच परिणामकारक आणि नियंत्रणासाठी लाभदायक असतात. तर ह्या 2 कंडिशनमध्ये तुम्ही ड्रिलचिंग करू शकतात. तसेच काही एक्सपोर्ट बागायतदार देखील फ्लावरिंगमध्ये इमिडाचे ड्रिलचिंग करतात. मी स्वतः सुद्धा केलेले आहेत, कधी सॅम्पलमध्ये आलेले नाहीत, परंतु ज्याचे त्याचे अनुभव आहेत मी काही रिकमेंड करू शकत नाही. पण लोकल मंडीसाठी असेल तर तुम्ही बिंदास्त फ्लावरिंगमध्ये या पद्धतीचे ड्रिलचिंग करू शकतात. तर बऱ्याचशा लोकांना जे काही रिझल्ट येत नाहीत ते खास करून काही लोक ज्यावेळेस मिलीबग दिसायला लागतो म्हणजे जी हिवाळ्यामध्ये जी काही स्टेज येते डिसेंबरच्या आसपास त्यावेळेस आपण बघू शकतो हिवाळ्यामध्ये मुळी ही पूर्णपणे ऍक्टिव्ह नसते आणि आपल्याला व्हाईट रूट दिसत सुद्धा नाही. जर अशा वेळेस जर तुम्ही कितीही इमिडा ॲक्ट्रा स्लेप्रो कोणताही कीटकनाशकची जर तुम्ही वापर करत असाल तर तुम्हाला नक्कीच रिझल्ट येणार नाही. त्यामुळे मी ज्या काही कंडिशन सांगितल्या आहेत ह्या प्रॉपर जर तुम्ही पाळल्यात आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही जर ड्रिलचिंग जर केलीत तर नक्कीच तुम्हाला मिलीबगसाठी नियंत्रण मिळू शकते. तर हे झालं मिलीबगच्या नियंत्रणासाठी. परंतु मिलीबग बरोबरच आपल्याला मुंग्यांचा देखील बंदोबस्त करायचा आहे. त्यामुळे ज्या दिवशी तुम्ही मिलीबगची ड्रिलचिंग करणार आहात त्याच दिवशी तुम्हाला ट्रॅक्टरच्या साह्याने म्हणजे ब्लोअरमध्ये तुम्हाला एक अल्फामेथ्रिन किंवा कराटे यासारखे कीटकनाशकाचा वापर करून तुम्हाला स्प्रे घ्यायचा आहे संपूर्ण बागेमध्ये. वरती झाडावरती देखील स्प्रे घ्यायचा आहे आणि जमिनीवर देखील स्प्रे घ्यायचा आहे. मिलीबग बरोबर तुम्ही जेवढी मुंग्यांना कंट्रोल करशाल तेवढंच तुम्हाला मिलीबगला कंट्रोल होण्यामध्ये अजून फायदा मिळेल. तर अशा पद्धतीने मिलीबग्स आणि मुंग्या ह्या दोन्ही 1 टाइम जर कंट्रोल जर केलात तर तुमचा मिलीबगचा प्रादुर्भाव आणि जो काही पुढे त्रास होणार आहे तो तुम्हाला नक्कीच त्यापासून सुटका मिळेल. तर तसेच आपल्याला फळ छाटणीनंतर आपण जे काही खोडे ओलांडे धुत असतो तर दरवर्षीप्रमाणे आपल्याला ते पुन्हा खूप चांगल्या पद्धतीने धुणे गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने मिलीबगचं खूप चांगल्या प्रकारे आपण नियंत्रण करू शकतो. धन्यवाद.